देशाच्या विकासाचा, शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचा, प्रगतीचा राजमार्ग दौंड शुगर कारखाना, साखर उद्योगाला नवा आयाम देणारा, शेतकऱ्यांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करणारा, दौंड तालुक्याच्या विकासाला दिशा देणारा आणि तरुणांच्या हाताला काम देणारा दौंड शुगर कारखाना। दौंड परिसरात शेतीच्या विकासाला मर्यादा होत्या। या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी दौंड सिद्धटेक रस्त्यावरील आलेगावमध्ये दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याची स्थापना झाली। कारखान्याने शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या आणि मजुरांच्या आयुष्याला नवी कलाटणी दिली। २००९ मध्ये उभारण्यात आलेल्या कारखान्याची मशिनरी अत्याधुनिक आणि स्वयंचलित असून गाळप क्षमता 6,000 मेट्रिक टन प्रतिदिन करण्यात आली। कारखान्यात एकूण 5 मिल्स आहेत। साखर उतारा वाढवणं, जास्तीत जास्त रस काढण्यासाठी अत्याधुनिक GRPF यंत्रणा आणि डिकँटर यंत्रणा कार्यरत आहे। उसाचा चोथा म्हणजे बगॅस बॉयलरसाठी इंधन म्हणून वापरला जातो। कारखान्याच्या स्थापनेपासूनच 18 मेगावॅट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प इथं सुरू आहे। कारखान्यासाठी लागणारी वीज वापरून शिल्लक राहिलेली वीज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीस वितरित करण्यात येते। आसवनी प्रकल्पाची दैनिक क्षमता 90 KLPD आहे। आसवनी प्रकल्पातून रेक्टिफाईड स्पिरिट, एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल आणि फ्युअल ग्रेड इथेनॉलचं उत्पादन घेतलं जातं। प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे झिरो लिक्विड डिस्चार्जची संकल्पना। अशी सुविधा महाराष्ट्रात प्रथमच दौंड शुगर कारखान्याने उभारली आहे। साखर भरण्यासाठी लागणाऱ्या PP बॅगची म्हणजे पॉलिप्रॉपिलिन बॅगची निर्मिती इथे सुरू केली आहे। प्रतिदिन 50,000 बॅग्स निर्मिती करण्याची प्रकल्पाची क्षमता आहे। कारखाना PP बॅगचे अतिरिक्त उत्पादन करत असून बॅग विक्रीतून कारखान्याला अतिरिक्त आर्थिक उत्पन्न मिळतं। साखर पोती भरण्यासाठी आधुनिक सायलो यंत्रणा बसवली आहे। साखर साठवणुकीसाठी कारखान्याने 4 गोडाऊन उभारली आहेत। उत्पादन विभागामध्ये स्टीम सेव्हिंग यंत्रणा बसवल्यामुळे वाफेचा वापर कमी झालाय। तसंच फिल्म टाईप सल्फर बर्नरचा उपयोग केल्यानं रसाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा झाली। कारखान्यातून S130, S230 आणि M30 या 3 ग्रेडची साखर उत्पादित केली जाते। ऊस शेतीला कारखान्याकडून नव्या तंत्रज्ञानाची जोड दिली जाते। दर एकरी ऊस उत्पादन आणि साखर उतारा वाढवण्यासाठी कारखान्यामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध ऊस विकास योजना सुरू आहेत। ह्यामध्ये हंगामवार आणि जातवार ऊस लागवडीचं नियोजन, त्रिस्तरीय बेणेमळा योजना, ठिबक सिंचन योजना, प्रेसमडपासून बायोकंपोस्ट खत निर्मिती आणि त्याचं वाटप, पाचट कुट्टी यंत्र, क्षारपड चोपण जमिनीचा निचरा सुधारण्यासाठी सबसॉयलर यंत्र ह्या अवजारांची उपलब्धता, अंतरमशागतीसाठी लहान ट्रॅक्टर वाटप योजना, कृषी सेवा केंद्रांतर्गत रासायनिक खतं आणि तणनाशकांचा पुरवठा, जीवाणू खतं आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा, गांडूळ खत प्रकल्पाची उभारणी, हिरवळीच्या खतासाठी ताग आणि धैचा बियाणं वाटप, ऊस रोपांचा पुरवठा, कर्मचारी प्रशिक्षण, शेतकरी मेळावे आणि अभ्यास दौऱ्याचं आयोजन, फळझाडांची रोपं वाटप योजना इत्यादी अनेक योजना इथे राबवल्या जातात। कारखाना एक परिवार म्हणून शेतकरी, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतो। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू आहे, भविष्य निर्वाह निधी, ग्रुप ग्रॅच्युइटी योजना, मेडिक्लेम पॉलिसी, नियमित वैद्यकीय तपासणी, कर्मचारी समूह आणि वैयक्तिक अपघात विमा योजना, मोफत रुग्णवाहिकेची सुविधा, निवास व्यवस्था, चर्चासत्र, प्रात्यक्षिक, मॉक ड्रिल, कॅन्टीन आदी सुविधा पुरवल्या जात आहेत।
कारखान्याने सर्व सुविधायुक्त प्रशासकीय इमारत उभारली असून सर्वच विभागांचं कामकाज पूर्णपणे संगणकीकरण करून अत्याधुनिक ERP प्रणालीचा वापर करण्यात येतो. ऊस लागवडीची नोंद तसंच तोडणी स्लीप अँड्रॉइड टॅबद्वारे ऑनलाईन बनवली जाते. कारखान्यात ऊस गाळपाची यंत्रणा अद्ययावत आहे. ऊसाची वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर आधुनिक ERP द्वारा घेतली जातात. ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांना त्यांच्या ऊसाच्या वजनाची आणि पंधरवडा बिलांची माहिती SMS द्वारे त्वरित पाठवली जाते. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशस्त आणि सर्व सोयी नियुक्त निवास व्यवस्था कारखाना कार्यस्थळावरच करून देण्यात आली आहे. कारखान्याने परिसरातील शेतकऱ्यांसाठी माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा, कृषी सेवा केंद्र, डिझेल पेट्रोल पंप, सुसज्ज असं मंगल कार्यालय बांधलंय. शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आणि बँक ऑफ इंडियाचं ATM, पूर्णवेळ दवाखाना ह्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम राबवण्याच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल उचललंय. तसंच कारखान्याने पाणी साठवणुकीसाठी 4 कोटी लिटरचे RCC साठवण टँक आणि कोल्हापूर टाईप बंधाऱ्यांची उभारणी केली. सामाजिक बांधिलकी म्हणून कारखाना विविध उपक्रम राबवत आहे. दुष्काळी भागातील गावांना पिण्याचं पाणी साठवण्यासाठी 2000 लिटर क्षमतेच्या टाक्यांचं मोफत वाटप केलं. कारखाना परिसरातील 28 एकर जागेमध्ये ऊस तोडणी मजुरांना राहण्याची सोय करून दिलेली असून त्या ठिकाणी अंतर्गत रस्ते, पाण्याचे हौद, स्वच्छतागृह बांधून 24 तास वीज आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. पर्यावरणपूरक शाश्वत विकासासाठी कारखाना कटिबद्ध असून कारखान्यातून निघणाऱ्या ऑइल आणि ग्रीस मिश्रित पाण्याचं शुद्धीकरण तसंच कारखाना वसाहतीतील सांडपाण्याचं देखील शुद्धीकरण करून ते पाणी देखील झाडांना वापरलं जातं. ऊसात असणारं 70% पाणी आधुनिक कंडेन्सेट पॉलिशिंग प्लांटमध्ये प्रक्रिया करून पुन्हा साखर निर्मिती आणि आसवनी प्रकल्पासाठी वापरलं जात असल्यानं पाण्याची मोठी बचत होते. कारखाना परिसर विविध प्रकारच्या शोभिवंत फुलझाडं फळझाडं आणि वृक्षांनी बहरलाय. दौंड सारख्या पाणी टंचाई असलेल्या भागात दौंड शुगर कारखान्यानं आर्थिक सामाजिक सांस्कृतिक आणि पर्यावरण विकासाचं शिवधनुष्य यशस्वीपणे पेललंय. कारखाना पर्यावरणपूरक शाश्वत विकासासाठी अखंड प्रयत्नशील आहे. अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत असलेल्या दौंड शुगर कारखान्यात विविध प्रकल्प पूर्ण क्षमतेने आणि आर्थिकदृष्ट्या फायद्यात सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देणे शक्य होत आहे. दौंड शुगर साखर कारखान्याची निर्मिती शेतकरी हा केंद्रबिंदू मानून झालेली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल आणि त्यावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य किंमत देणे हाच दौंड शुगर साखर कारखान्याचा मुख्य उद्देश आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि त्यावर काम करणारे कामगार हे परिसरातीलच शेतकऱ्यांची मुले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यात कारखान्याची मदतच झालेली आहे. दौंड शुगर कारखान्यामध्ये काम करणारे सर्व कामगार मजूर आणि या दौंड शुगर कारखान्याशी संबंधित सर्व ऊस उत्पादक शेतकरी यांचा सर्वांगीण विकास या ध्येयाने कारखाना प्रेरित आहे. साखर कारखानदारीमध्ये एक नवा मानदंड निर्माण करण्याचे काम दौंड शुगर करीत आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तरुणाईच्या हाताला काम देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. देशाच्या साखर कारखानदारीमध्ये दौंड शुगर कारखाना एका दीपस्तंभाप्रमाणे उभा आहे. दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड हा दौंड तालुका आणि पुणे जिल्ह्याच्या विकासाचा राजमार्ग ठरलाय. या राजमार्गावरून दौंडच्या विकासाची अखंड घोडदौड सुरू आहे. दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याला सर्वोत्कृष्ट आसवनी प्रकल्प पुरस्कार, उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार, उत्कृष्ट ऊस विकास संवर्धन पुरस्कार, सर्वोत्कृष्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स पुरस्कार यांनी गौरवण्यात आलं. कारखान्याला उच्च गुणवत्ता व्यवस्थापनासाठी ISO आंतरराष्ट्रीय दर्जाची मानांकन प्राप्त झाली आहे. दौंड शुगर कारखाना पॅटर्न
पर्यावरणपूरक विकासाचा, शेतकऱ्यांच्या समृद्धीचा, साखर कारखानदारीला नवा आयाम देणारा, महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकणारा, विकासाचा, प्रगतीचा, उन्नतीचा मंत्र, दौंड शुगर कारखाना।